ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा। हे वाटप लवकरात लवकर करावं। आता देवेंद्रजी मुंबईला आल्यानंतर या तिघांनी एकत्र बसावं आणि महामंडळ आहे ती महामंडळंसुद्धा लवकरात लवकर करावी, जेणेकरून सगळ्याच पक्षाच्या लोकांना त्याची संधी मिळेल। अशा पद्धतीची आमची सूचना आहे। आणि महाविकास आघाडीने कितीही प्रयत्न केला तरी 2024 आम्ही निवडणूक जिंकल्याशिवाय राहणार नाही। आम्हाला 330 ते 350 जागा मिळतील अशी आम्हाला अपेक्षा आहे। आणि आता चांद्रयान जे आहे ते चांद्रयान चंद्रावर पोचलेलं आहे। मागच्या वेळेला मात्र ते थोडं आम्ही त्यामध्ये कमी पडलो होतो आपले, पण मी सगळ्या सायंटिस्टचा अत्यंत हार्दिक आभार व्यक्त करतो। आपण अत्यंत सिस्टमॅटिकली आपण त्याचा अभ्यास केलात आणि जवळजवळ 1300 कोटीपेक्षा जास्त रुपये जे खर्च करणे लागणार होते त्यासाठी माननीय नरेंद्र मोदी यांनी आपल्याला ती मदत केली। आणि परंतु त्या ठिकाणी चांद्रयान जे पोचलेलं आहे त्याच्यामध्ये सायंटिस्टचा अत्यंत मोठा सहभाग आहे, पण सायंटिस्टना प्रोत्साहन देणारे जे नरेंद्र मोदी आहे त्यांचासुद्धा त्याच्यामध्ये मोठा सहभाग आहे। आणि त्यामुळं विरोधक मग म्हणतील की बाबा हे तर सायंटिस्टचंच काम आहे, तर हे सायंटिस्टमुळंच ते त्या ठिकाणी पोचलेलं आहे। सायंटिस्टच्या पाठीमागं पहाडासारखी उभे राहणारे नरेंद्र मोदीजी त्यांचंसुद्धा अभिनंदन करणं अत्यंत आवश्यक आहे। त्यामुळं मीसुद्धा NDAचा मेंबर म्हणून RPIचा अध्यक्ष म्हणून मी सायंटिस्टचं तर मी हार्दिक आभार व्यक्त करतो, पण माननीय नरेंद्र मोदी यांना यांनी त्यांना प्रोत्साहन दिलं त्याबद्दल मी त्यांचंसुद्धा हार्दिक आभार व्यक्त करतो। आणि चंद्रावर जाण्यासारा हा आपला 4th देश आहे आणि त्या ठिकाणी आता जे चांद्रयान पोचलेलं आहे म्हणजे आता सगळ्या जगाचं लागलेलं आहे आपल्याकडे ध्यान, सगळ्या जगाचं लागलेलं आहे आपल्याकडे ध्यान, कारण चंद्रावर पोचलेलं आहे भारताचं चंद्रयान। चंद्रयानाने वाढवलेली आहे आमच्या देशाची शान, चंद्रयानाने वाढवलेली आहे आमच्या देशाची शान आणि जगाचे आणि नरेंद्र मोदी बनलेले आहे साऱ्या जगाचे फॅन। अशा पद्धतीनं आम्ही पुढं जातो आहोत, त्यामुळं ठीक आहे। तर या सगळ्या चांद्रयानाबद्दल आम्हा सगळ्यांना फार मोठा उत्साह आहे, आम्हाला गर्व आहे आणि कुठल्याही बाबतीमध्ये आम्ही कमी पडणार नाही। आम्ही 10व्या नंबरवरून इकॉनॉमीमध्ये 5व्या नंबरवर आलेलो आहोत, पण अजून आम्ही सगळेच प्रश्न सोडवलेले आहेत असं अजिबात नाही। आम्हाला शेतकऱ्यांना न्याय द्यायचा आहे, दलित आदिवासींना न्याय द्यायचा आहे, गोरगरीब जे लोक आहेत यांना झोपडपट्टीतल्या लोकांना न्याय द्यायचा आहे, त्यासाठी आमच्या सरकारचे प्रयत्न सुरू आहेत।